सांगोला तालुक्यातील धायटी ग्रामपंचायतीला 62 वर्षानंतर देखील नाही फलक. सांगोला तालुक्यातील धायटी या गावातील मुख्य चौकात किंवा प्रत्यक्ष ग्रामपंचायतीच्या इमारतीवर शासकीय नियमानुसार ग्रामपंचायत धायटी असा फलक अपेक्षित असताना नावाचा फलक कुठेच लावलेला दिसत नाही. त्यामुळं शासकीय नियमशासकीय अधिकाऱ्यांना इथेच आहे पण सापडत नाही अशी या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची अवस्था झाल्याचं दिसतं. गावातील विकासाच्या मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी सर्वात महत्वाचा कण असलेली ग्रामपंचायत ही ग्रामस्तरावर काम करणारी संस्था असून ग्रामपंचायत ही विविध कर आकारणी आणि शासकीय योजनांचा लाभ घेऊन गावचा विकास करीत असते. परंतु 4000 आसपास लोकसंख्या असणाऱ्या आणि सांगोलापासून 10 किलोमीटर अंतर असणाऱ्या तसंच 1957 सालची स्थापना असणाऱ्या धायटी ग्रामपंचायतीच्या प्रमुख चौकात किंवा प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या इमारतीवर कुठेच ग्रामपंचायत धायटी असा ठळक आणि स्पष्ट उल्लेख असलेला फलक दिसत नाही. ग्रामपंचायतीच्या परिसरात 3 मंदिर आहेत. बाहेरून आलेल्या व्यक्तीनं ग्रामस्थांना ग्रामपंचायतीची विचारणा केली असता मंदिराजवळ जावा असं सांगितलं जातं. खुद्द ग्रामसेवक श्रीयुत लवटे यांनाही तोच अनुभव आल्याचं त्यांनी कबूल केलं. दरम्यान ग्रामपंचायतीच्या इमारतीवर नावाचा फलक दिसत नसल्यानं लवकरात लवकर ग्रामपंचायत नावाचा फलक किंवा नाव सरपंच ग्रामसेवकाने लिहून ही अडचण दूर करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. ग्रामपंचायतीला लागून असलेल्या पडक्या इमारतीमध्ये सुद्धा अस्वच्छतेचा ढीग साचलेला दिसून येत आहे. स्वच्छतेच्या गप्पा मारणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अशा पद्धतीने हे अस्वच्छतेचे ढीग आणि गावच्या हिताचे नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.